स्वामिनी मल्टी स्पेशलिटी डेंटल हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न। सिन्नर नाशिक या ठिकाणी स्वामिनी मल्टी स्पेशलिटी डेंटल केअर या हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पार पडला। सिन्नर येथील शुभम चव्हाणके यांनी या स्वामिनी मल्टी स्पेशलिटी डेंटल केअर हॉस्पिटलची सुरुवात केली असून आधुनिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दंतरुग्णांवर उपचार करण्यात येतील अशी माहिती शुभम चव्हाणके यांचे सहकारी प्रतीक महावीर सिंग चव्हाण यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला बोलताना दिली। ही आज 5 ऑक्टोबर रोजी दंतवैद्यकीय व्यवसायात मी पदार्पण करतो आहे। माझं मी स्वामिनी मल्टी स्पेशालिटी डेंटल केअर या नावाने एक व्हेंचर सुरू केलं आहे। तर त्यामध्ये मी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्व लोकांच्या सर्व समस्या दातांबद्दलच्या जेवढ्याही समस्या असतील तेवढ्या सर्व समस्यांचं निवारण करण्याचं मी निवारण करण्याची आमच्या डेंटल क्लिनिकमध्ये मी सर्व प्रकारचे दंतवैद्यकीय उपचार लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांना सर्व दंतसुविधा प्रोव्हाइड करणार आहे। काय बोलायचं होतं, उपचारांमध्ये आमच्या क्लिनिकमध्ये रूट कॅनल, इम्प्लांट, व्हीनर्स, लॅमिनेट्स जे काही गोष्टी आपण नाशिकसारख्या शहरामध्ये आपण जातो ज्या गोष्टींसाठी त्या सर्व काही गोष्टी आपल्याला सिन्नरसारख्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असणार आहे। आणि सर्व सिन्नरवासियांनी आणि नागरिकांनी मला सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती। शुभम चव्हाणके यांनी आज सिन्नर या ठिकाणी स्वामिनी मल्टी स्पेशालिटी डेंटल केअर हॉस्पिटल सिन्नर करांच्या सेवेसाठी सुरू केले असून त्याबद्दल शुभम चव्हाणके यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या। परम मित्र आणि आमचे शेजारी डॉक्टर शुभम चव्हाणके यांनी अतिशय खडतर प्रयत्नातून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि व्यवस्थित असं एक डॉक्टर म्हणून आज समाजामध्ये ते पाऊल ठेवत आहेत। आमच्याकडनं आमच्या परिवारातर्फे त्यांच्या भावी आयुष्यासाठी आम्ही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। तसेच सरांचंही एक म्हटलं की एक शैक्षणिक वारसा त्यांना पिढीपासूनच लागलेला आहे त्या वडिलांपासून। जसं वडिलांनी त्यांच्या हातून जेवढं कार्य झालं आहे तसंच कार्य आता मुलांच्या हातून पुढे व्हावं अशी सदिच्छा आज व्यक्त करतो। आणि आज त्यांनी या डेंटल क्लिनिकच्या उद्घाटनाप्रसंगी एवढं सगळं जी सुरुवात म्हणतो आहे आपण की एका नव्या युगाला ते सुरुवात करताय त्याबद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन। आज दिनांक 5 ऑक्टोबर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर डॉक्टर शुभम चव्हाणके यांनी स्वामिनी डेंटल केअर या नावाने जे काही उपडी चालू केली आहे त्या उपडीसाठी आमच्या सिन्नर तालुका वैद्यकीय सेवाभावी संस्थेच्या तर्फे शुभेच्छा देतो। आमचं कॉलेज रन ग्रुप आणि ग्रीन रेव्होल्युशन ग्रुपतर्फे पण शुभेच्छा देतो त्यांना भावी वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा। सिन्नर मेडिकल असोसिएशनच्या वतीने देखील शुभम चव्हाणके यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।